राजकारणात भल्या भल्यांना चकवा देणारं व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे यांची आजपर्यंतची ओळख. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 26 निवडणुका लढवल्या. त्यातली 1985 निवडणूक सोडली तर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय. गेल्या 5 टर्मपासून ते जालन्यातून खासदार म्हणून निवडून जात आहेत. यंदा ते खासदारकीचा सिक्सर मारण्यासाठी मैदानात उतरले होते. ते मॅच जिंकतील असं बोललं जात होतं, पण रिझल्ट आला आणि दानवे क्लीन बोल्ड झाले. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी जालन्याचा गड भेदत दानवेंचा पराभव केला, तेही 1,00,000 अधिक मतांच्या लीडनं. काळेंच्या विजयामुळं जालन्यात 28 वर्षांनी काँग्रेसनं कमबॅक केलंय. लोकांशी असलेला वैयक्तिक जनसंपर्क, अस्सल ग्रामीण बोलीभाषा, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून राहणारा चेहरा म्हणून यंदाही दानवे जालन्यात आपला पाना बसवणार अशा चर्चा होत्या. पण काळे विरुद्ध दानवे यांच्या लढतीत पाना चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या मंगेश साबळे यांची एंट्री झाली आणि इथून दानवेंच्या विजयाचा पाना निसटल्याची चर्चा आहे. मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी घेतलेल्या मतांमुळेच दानवेंचा पराभव झाल्याचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे. जालन्यात रावसाहेब दानवेंचा पाना कसा निसटला, कोणत्या गोष्टी त्यांना बॅकफूटला घेऊन जाणाऱ्या ठरल्या, याचीच माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. जालन्यात परंपरागत भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होत आलाय. मागच्या 5 टर्ममध्ये इथे दुरंगी लढत झाली. या दुरंगी लढतीत नेहमीच दानवेंनी विरोधकांना चकवा देण्याचं काम केलं, पण यंदा मंगेश साबळे मैदानात उतरल्यानं तिरंगी लढत झाली आणि कल्याण काळेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं सांगण्यात येत आहे. जालन्यात दानवेंचा पाना निसटण्याचं हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. कारण कल्याण काळेंनी दानवेंना जितक्या मतांच्या फरकानं हरवलंय त्यापेक्षा जास्त मतं मंगेश साबळेंनी घेतली आहेत. मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात झालेलं मतविभाजन कल्याण काळेंच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जातं. जालन्यात तिसरा उमेदवार नसता तर कदाचित इथलं चित्र वेगळं असू शकलं असतं आणि इथून दानवेंनीच विजयाचा सिक्सर मारला असता अशा चर्चा आहेत. काळेंनी 1,09,958 मतांनी दानवेंचा पराभव केला तर मंगेश साबळे यांनी 1,55,930 मतं घेतली आहेत. त्यामुळं साबळेंनी घेतलेली ही मतं काळेंच्या विजयात निर्णायक ठरली असल्याच्या चर्चा आहेत. मंगेश साबळे यांच्यामुळं काँग्रेसच्या कल्याण काळेंना पडणाऱ्या मतांमध्ये विभाजन होईल आणि त्याचा फायदा दानवेंना होईल असं बोललं जात होतं. पण निवडणुकीच्या निकालात चित्र उलट झालं आणि कल्याण काळे विजयी झाले. जालन्यातून दानवेंचा पाना निसटल्याचं दुसरं कारण म्हणजे मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे फॅक्टर. लोकसभा निवडणुकीआधी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली. सुरुवातीला ते जालन्यातून निवडणुकीला उभे राहतील अशी शक्यता होती, मात्र त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी मराठा समाजाला दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र यामुळं मोठ्या प्रमाणात मतविभाजन होईल आणि सध्या जे सत्तेत आहेत तेच पुन्हा सत्तेत येऊ शकतात असं एक विश्लेषण मांडण्यात आलं. त्यामुळं या सगळ्या बाबींचा सारासार विचार करून मनोज जरांगे यांनी लोकसभेत मराठा उमेदवार उतरवण्याचा निर्णय मागे घेतला. पण त्यांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असा संदेश दिला, याचा लोकांनी योग्य तो अर्थ काढला. जे सत्तेत असतात त्यांनाच आपण पाडतो, त्यामुळं कुठेतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे फॅक्टर दानवेंच्या विजयात काटा ठरल्याचं सांगण्यात येत आहे. जालन्यात दानवेंचा पाना निसटण्याचं पुढचं कारण म्हणजे मित्रपक्षांची न झालेली साथ. जालन्यात 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर 1 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. असं असूनही यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच मतदारसंघातून काळेंना लीड मिळाले. कल्याण काळेंनी भोकरदरमधून 962, बदनापूरमधून 13,472, जालन्यातून 9,790, फुलंब्रीतून 29,856, सिल्लोडमधून 27,759 आणि पैठणमधून 27,856 मतांचं लीड घेतलंय. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार आहेत, त्यामुळे तिथे काहीशी चुरस बघायला मिळाली. मात्र उर्वरित सगळ्या मतदारसंघात काळेंनी चांगलं लीड घेतलंय. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षात असताना सिल्लोडमधून अब्दुल सत्तार दानवेंना मदत करायचे, मात्र यंदा सत्तार महायुतीचा भाग आहेत, मात्र त्यांनीही दानवेंचं काम केलं नसल्याचं सांगितलं जात आहे. एकूणच मित्रपक्षांची ठोस मदत मिळाली नसल्यानं दानवेंचा टांगा पलटी झाल्याचं दिसतंय. दानवेंच्या पराभवाचं आणखी एक कारण सांगितलं जातं, ते म्हणजे अर्जुन खोतकर. जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात सुप्त संघर्ष आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी दानवे आणि खोतकर यांच्यात मनोमिलन घडवून आणलं होतं. दोघांनी एकत्र काम करणार असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता अर्जुन खोतकर यांनी महायुतीत राहून दानवेंचा गेम केल्याचं सांगितलं जात आहे.
कारण निवडणूक निकालानंतर अर्जुन खोतकर यांच्या गोटात जल्लोष साजरा करण्यात येतोय. भाऊंनी व्याजासकट कर्ज चुकतं केलं, भाऊंनी वचपा काढला, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनीही फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरते. लोक म्हणतात कोणाचं कर्ज ठेवू नये, केलं परत तेही व्याजासकट. नाव लक्षात ठेवायचं, अर्जुन पंडितराव खोतकर, अशी पोस्ट अभिमन्यू खोतकर यांनी केली आहे. त्यांच्या पोस्टरवर आता शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या सगळ्यावर अर्जुन खोतकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली. दानवे आम्हाला विधानसभेला मदत करत नाहीत. 2019 विधानसभेनंतर आमच्या कार्यकर्त्यांनी जे भोगलं त्यामुळे ते तसं व्यक्त होत असावेत. मी मदत केली की नाही हे दानवेंना माहिती आहे, अशी सूचक प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे. त्यामुळे कुठेतरी खोतकर यांनीच महायुतीत राहून दानवेंचा गेम केल्याचं सांगितलं जात आहे. दानवेंच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे मोदींनी मुस्लिम आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य आणि संविधान बदलाची चर्चा. देशात भाजपला 400 अधिक जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. कल्याण काळेंनी देखील प्रचारात हा मुद्दा लावून धरला. विकासापेक्षा संविधान बदलाची चर्चा अधिक झाली. यामुळे कुठेतरी मुस्लिम आणि दलित समाजाची एकगठ्ठा मतं कल्याण काळेंना मिळाल्याचं दिसून आलं. एकीकडे दानवेंचा पारंपरिक मतदार असलेल्या मराठा समाजाचं मतविभाजन झालं असताना मुस्लिम आणि दलित समाज काळेंच्या बाजूनं एकवटल्यानं याचा फटका दानवेंना बसल्याचं दिसून आलं. याशिवाय जालन्यात वंचितचा फॅक्टरही दानवेंना बॅकफुटवर घेऊन जाणारा ठरला. यंदा वंचितमुळं महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं. मात्र वंचितचा इम्पॅक्ट फारसा दिसून आला नाही. पण जिथे मताधिक्य कमी होतं तिथं वंचितमुळं महाविकास आघाडीलाच फायदा झाल्याचं दिसून येत आहे. जालन्यात वंचितकडून प्रभाकर बकाले यांना उमेदवारी देण्यात आली होती. बकाले हे धनगर समाजातून येतात. त्यांना 37,810 मतं मिळाली. ते चौथ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. मात्र ही सगळी भाजपची पारंपरिक मतं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे यंदा वंचितचा फॅक्टर दानवेंचा पान्हा निसटण्यास कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. जालन्यात काळ्यांचं कल्याण होण्यात आणि दानवेंचा पान्हा निसटण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अमित देशमुख आणि महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत. कल्याण काळे हे विलासराव देशमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. काळेंना राजकारणात आणण्याचं क्रेडिटही विलासराव देशमुखांना देण्यात येतं. आजही काळे यांचे देशमुख कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जालन्यात काळ्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे मोठे नेते फारसे फिरकले नाहीत. मात्र अमित देशमुख यांनी काळ्यांसाठी फिल्डिंग लावली होती. ते उमेदवारी अर्ज भरायलाही हजर होते. त्यामुळं विलासराव देशमुख यांची पुण्याई, अमित देशमुख यांची साथ कल्याण काळ्यांच्या विजयात महत्वाची ठरल्याचं दिसून येतं. याशिवाय महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केलेली मदतही काळेंना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरली असल्याचं बोललं जात आहे. एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा, मंगेश साबळेंनी घेतलेली मतं, वंचितचा फॅक्टर, महायुतीतल्या अंतर्गत कुरघोड्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची मिळालेली प्रामाणिक साथ, या सगळ्या बाबी कल्याण काळेंच्या पथ्यावर पडल्या. यामुळं सलग 5 टर्म खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या दानवेंचा जालन्यात पान्हा निसटल्याचं बोललं जात आहे. मागच्या 35 एकही निवडणूक न हरलेल्या दानवेंच्या पराभवाचं कारण काय असू शकतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.